अभिनेत्री यशोश्री मसूरकर अनेक मालिका तसेच बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आली सगळीकडे स्वतःच्या रिक्षाने फिरणारी ही टुकटुक राणी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे बिग बॉसच्या घरात सुद्धा तिने तिच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला तर आता ई टाईम्सशी बोलताना तिने तिच्या चार वर्षाच्या रिलेशनशिप आणि ब्रेकअपबद्दल खुलासा केलाय यशस्वी म्हणाली मी एका माणसाच्या प्रेमात वेडी होते तो इंडस्ट्रीमधलाच होता पण अभिनेता नाही आमचं नातं खूप घट्ट वाटत होतं आणि प्रत्येक मुलीप्रमाणे मीही लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं पण दुर्दैवाने मी, मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात होते त्याने मला फसवून माझं मन दुखावलं मला लग्न करायचं नाही तुझ्याशी नाही आणि कुणाशीही नाही असं म्हणत त्यांनी नातं संपवलं मला सर्वात जास्त या गोष्टीचं दुःख आहे की जोपर्यंत तो माझे भावनिक शोषण करू शकत होता तोपर्यंत तो माझ्या सोबत राहिला कामाबद्दल तो संघर्ष करत असताना मी त्याला साथ दिली जेव्हा त्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला धक्का बसला पण हळूहळू मी माझ्या भावनांवर नियंत्रण मिळवलं मी स्वतःला विचारलं की माझ्याशी असं वागण्याची एवढी ताकद मी त्याला का दिली तसंच मी आता लग्न न करण्याचा निर्णय घेतलाय मला बंधन आवडत नाहीत त्यामुळे काही विशिष्ट अपेक्षांमध्ये स्वतःला बांधून ठेवण्यावर माझा विश्वास नाही मला आता मुक्त वाटतंय तसंच मला असं वाटतंय की जर तुम्ही खरोखर एखाद्याशी प्रामाणिक असाल तर तुम्हाला लग्नाच्या टॅगची गरज नाहीये प्रेमात असताना आम्हा दोघांना कायदेशीर नाटक न करता बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य हवं असं मला वाटतं ते स्वातंत्र्य असूनही जर दोघांनी एकत्र राहायचं ठरवलं तरच ते खरं प्रेम आहे तुमचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे हा आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज